स्नेहल सोनावणे आपल्या सोबत बसलेले आहेत आणि आपल्याला वेरिकोस वेन्स म्हणजे नेमकं काय, त्याच्यावर उपचार कोणते आहेत आणि होमिओपॅथिक उपचार कोणते आहेत याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. तर डॉक्टर स्नेहल सोनावणे या मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून त्यांनी BHMS ही डिग्री घेतलेली आहे आणि त्यांना 4-5 वर्षांचा अनुभव आहे. त्याशिवाय सध्या त्या नम्मा वैद्यशाळेमध्ये काम करतायत. आणि आता तुम्हाला आजचा जो आपला विषय आहे त्याविषयी निश्चितच प्रश्न असतील, शंकाही असतील, तर त्या तुम्ही या ठिकाणी क्लिअर करून घेऊ शकता. त्यासाठी आमच्या स्टुडिओचा नंबर लिहून घ्या, 02266843333. नंबर पुन्हा एकदा नोट करा, 02266843333 हा आमचा नंबर आहे. नक्की नोट करा, नक्की कॉल करा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवा. आता खरं तर डॉक्टर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. म्हणजे वेरिकोस वेन्स विषयी आपण आधी देखील बोललोत, मात्र बरेचसे प्रेक्षक असे आहेत की ज्यांना वेरिकोस वेन्स म्हणजे नेमकं काय हेच माहीत नाहीये, तर काय सांगाल? स्टार्टिंगला जर बघायला गेलं तर आपण एक थोडक्यात इंट्रोडक्शन देते. जसं की एखादी इमारत आपण बनवतो किंवा ऐतिहासिक वास्तू आपण जर जेव्हा डेव्हलप करतो किंवा बनवायचा प्रयत्न करतो, त्याचा बेस हा मजबूत असणं किंवा त्याचा पाया हा मजबूत असणं खूप गरजेचं असतं. तसंच आपल्या पूर्ण शरीराचं आहे, आपल्या शरीराचा पूर्ण जे काही भार आहे किंवा शरीराचा जी काही हालचाल आहे ते आपल्या पूर्ण दोन्ही पायांवरती अवलंबलेली आहे. जर त्या दोन्ही बेसला किंवा त्या पायांना काही ना काहीतरी इजा झाली किंवा हालचालींमध्ये प्रॉब्लेम झाला तेव्हा आपण त्यांच्यामध्ये बोलू शकतो काहीतरी बिघाड झालाय किंवा काहीतरी तिकडे इजा झाली आहे किंवा तिकडे एक डिझीज कंडिशन चालू होते हे आपण बघू शकतो. मग जर तिकडे त्या हालचालींमध्ये जर प्रॉब्लेम झाले किंवा त्रास झाला किंवा इजा झाली तर ते बेस नीट करणं खूप गरजेचं आहे किंवा तो पाया नीट रचणं खूप गरजेचं आहे. जसं की तुम्ही म्हणालात की वेरिकोस वेन, आपण आधीही या गोष्टी बघितल्या किंवा आपण बोललेलो आहोत, बट वेरिकोस वेन म्हणजे काय किंवा त्याचा लक्षणं काय किंवा त्याची कारणं काय, ते होतात कसे एक्झॅक्टली, हा डिझीज किंवा ही जी कंडिशन आहे हा जो लक्षण आहे हा कशामुळे होतो, तर ते ब्लड रिलेटेड किंवा रक्ताशी निगडीत हा आजार आहे जो की आपल्या वेन्स म्हणजे शिरांमध्ये आपण बघू शकतो. पहिलं लक्षण म्हणजे काय आपण बघतो, तर तिकडे आपल्याला ज्या शिरा आहेत त्या अगदी गाठळलेल्या किंवा क्लॉट किंवा अगदी गुठळी झाल्यासारखे आढळतात. अच्छा, त्याच्या व्यतिरिक्त इतर काही लक्षणं दिसतात? हो नक्कीच, त्याच्यामध्येही काही स्टेजेस आहेत. फर्स्ट स्टेज मध्ये स्पायडर वेन्स आपण बघू शकतो, म्हणजे काय की अगदी ज्या शिरा आहेत त्या डिस्कलरेशन म्हणजे त्यांच्यामध्ये काय निळसर हिरवा किंवा काळा असा रंग दिसायला लागतो, अगदी त्या स्पायडर सारख्या वाढत गेलेल्या दिसतात. पेशंटला काही वेळा काय कळत नाही की काय एक्झॅक्टली चालू आहे, त्यांना पेन येत नाही किंवा दुखापत होत नाही, दुखणं होत नाही, ही एक पहिली स्टेज आहे. सेकंड स्टेज मध्ये काय होतं की जेव्हा ही स्टेज आपण दुर्लक्ष करतो किंवा ती कम्प्लिटली इग्नोर करतो तेव्हा ती सेकंड स्टेज मध्ये ती निवृत्ती होत जाते, म्हणजेच काय की वाढत जाते, म्हणजेच की काय की जे वेरिकोस वेन्स आहेत तिकडे एक्झॅक्टली त्या वेन्स आहेत त्या डायलेटेड म्हणजेच काय गुठळी तयार होते. अगदी वेन्स मध्ये गुठळी दिसणार, अगदी असं हार्डनेस दिसणार किंवा टणकपणा दिसणार, हात लावलं की अरे हे काय झालंय किंवा टणक दिसणार, ह्या त्या गोष्टी सेकंड स्टेज मध्ये येतात. त्या स्टेजला दुर्लक्ष केलं तर मग त्या पुढे कॉम्प्लिकेटेड होत जातात. अच्छा अच्छा, म्हणजे स्टेजेस असतात, पहिल्या स्टेज मध्ये काही लक्षणं दिसतात, दुसऱ्यामध्ये काही वेगळी दिसतात, तिसऱ्यामध्ये वेगळी आणि चौथ्यामध्ये तर म्हणजे कंडिशन गंभीर असते. आणि त्याच वेळेला समजा आपण पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजला उपचार घेतले तर त्या बऱ्या होऊ शकतात आणि लवकर बऱ्या होऊ शकतात. मग डॉक्टर, हे जे वेरिकोस वेन्स आहेत ती कंडिशन का निर्माण होते, त्याची कारण काय? अगदीच, त्याची कारण म्हणजे फर्स्ट एज फॅक्टर, ओबेसिटी, प्रेग्नन्सी, लॉंग स्टँडिंग, लॉंग सिटिंग. आता एज फॅक्टर बघायला गेलं तर पहिल्यांदा आपण वेरिकोस वेन हा आजार होतो कसा हे आपण बघूया. त्याची पॅथोफिजियोलॉजी काय आहे किंवा त्याची नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये एबनॉर्मलिटी किंवा हेल्दी काय आहे ते आपण बघूया. पहिलं म्हणजे तर जसं मी म्हणाले की हा अगदी रक्ताशी निगडीत आजार आहे. आपल्या बॉडीमध्ये जे रक्ताचं चलन होतं किंवा जी क्रिया केली जाते वहन होतं ते अगदी आपल्या हृदयापासून ते पूर्ण आपल्या बॉडीपर्यंत त्या ब्रांचेसने विभिन्न आकारामध्ये पोहोचवलं जातं. तर स्टार्टिंगला काय होतं की जे आपण हृदयामधून काही दोन आर्टरीज आणि वेन जसं की धमण्या आणि शिरा असतात, धमण्या काय करतात की हृदयापासून ऑक्सिजनेटेड म्हणजे शुद्ध रक्त हे हृदयापासून ते पूर्ण पायापर्यंत पोहोचवलं जातं धमण्यांच्या आधारे. आणि ज्या वेन्स म्हणजे शिरा काय करतात की जे अशुद्ध रक्त आहे ते पायापासून हृदयापर्यंत पुन्हा फिल्टरेट किंवा पुन्हा त्याचं शुद्धीकरणासाठी नेलं जातं. हे यांचं मुळात काम असतं. बट तिकडे काय होतं की जे अशुद्ध रक्त आहे ते हृदयापर्यंत पोहोचतच नाही, तिकडे काहीतरी बिघाड होतो. अगदी जसं म्हणाले जर मी खोलवर गेले तर प्रेक्षकांनाही सांगू शकते की एक्झॅक्टली आतमध्ये ज्या शिरांमध्ये प्रॉब्लेम्स काय होतात. जेव्हा एखादं पेशंट, आता आम्ही जे काही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बघतो की आमच्याकडे पेशंट म्हणतात की अरे आम्ही हे काम करतो, म्हणजे मी एक वॉचमॅन आहे किंवा मी टीचर आहे किंवा सर्जन आहे,
मला हा हा त्रास होतोय, व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे मला, मला कंटिन्यू पाया दुखतं, अगदी हेवीनेस वाटतं, जड वाटतात पाय अगदी, ह्या सगळ्या कंप्लेंट जेव्हा घेऊन येतो तेव्हा आम्ही त्यांना बोलतो की तुमचं मेन कारण म्हणजेच लॉंग स्टँडिंग, कंटिन्यू उभं राहणं आहे, तुमचं जे काम, जे प्रोफेशन आहे, जो काही व्यवसाय आहे, त्याच्यामुळे हा निगडीत तुम्हाला आजार झालेला आहे. त्या कारणांमुळे काय होतं की जे आपल्या शिरांमध्ये असे दरवाजे असतात दोन, जेव्हा आपलं रक्त वर जात असतं शुद्ध होण्यासाठी हृदयाकडे, तेव्हा ते दरवाजे ओपन आणि बंद होत असतात, त्याला आम्ही वाल्व असं म्हणतो. ते जेव्हा वाल्व ओपन आणि बंद होतं त्यावेळी ते रक्त पुढे जात जातं, बट त्या वाल्व मध्येच जर बिघाड होईल तर मग काय होणार, नक्कीच रक्त वर जाणारच नाही, ते पुन्हा उलट फिरणार आणि मग त्या वाल्वच्या ज्या काही क्रियांमध्ये बिघाड होणार ते रक्त तिकडे गुठळ्यांच्या आकारात साचणार आणि त्यामुळे जी लवचिकता असते त्या शिरेची ती कुठेतरी ढासळणार आणि त्यामुळे तिकडे गाठी आणि जो नसा शिरांचा शिरांचा आकार आहे तो एक स्पायडर वेन सारखा दिसणार. अगदीच, म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल की तुमचं जे काही वर्क प्रोफाइल आहे, काम आहे, ते मूळ कारण आहे आणि त्या व्यतिरिक्त इतर जी कारण आहे त्याविषयी बोलूयात. मात्र एक कॉल आहे औरंगाबाद वरून, एक प्रेक्षक आहेत आपले, बोला. हॅलो. हा हा बोला. हॅलो मॅडम, माझ्या मला पण व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे जवळजवळ 30 वर्षापासून. अच्छा, पुष्पाजी वय किती आहे तुमचं? वय माझं 64 वर्ष. ओके, आणि काय त्रास होतोय तुम्हाला? तो व्हेरिकोज वेन्स 30 वर्षा सेकंड प्रेग्नन्सी मध्ये सुरू झालेला आहे मला त्रास तो. आणि तसा त्रास आहे, सगळे उपचार पद्धती मी होमिओपॅथी केली, आयुर्वेदिक केली, अॅलोपॅथी तर ते ऑपरेट कर म्हणत होते पण मी नाही केलं ते. अच्छा. आणि आता तो खूप उभं राहिलं किंवा स्टँडिंग हे केलं की नसा एकदम फुगून येतात. अच्छा. आणि बऱ्यापैकी व्हेरिकोज वेन्स आता फुगलेलेच येतात नसा नेहमी करतात. काही तुमच्या पायांवरती किंवा तुमच्या त्या पार्ट वरती काही असं डिस्कलेशन किंवा त्वचेचा रंग बदलल्यासारखं वाटणं किंवा त्या शिरा आहेत त्या फुगीर आणि त्यांचा काही कलर वगैरे बदलल्यासारखं वाटतं किंवा निळसर हिरव्या अशा काही दिसणं किंवा तपकिरी कलर असं तुमच्या पायांवर दिसणं असं काही आहे? आहे, तसं तो तपकिरी जाड शिरा झालेला आहे आणि घोट्याजवळ सगळे काळे काळे डॉट्स आलेले आणि घोट्याच्या वर थोडस असा गाठी गाठी काळ्या गाठी 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 एका ठिकाणी असे जमा झालेले आहे. काही खाज वगैरे येणं तिकडे कधी खूप खूप खाज येते, खूप खाज येते आणि त्याच्यात अजून ते पायाला मग एक्झिमा झाला तर खाज खूप येते आणि मग खूप त्रास व्हायला लागला. ओके, काय सांगाल डॉक्टर, कारण यांना 30 वर्षांपासून व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे, ते बरे होऊ शकतात का? हो, नक्कीच पॉसिबिलिटी आहे. जर त्यांची इम्युनिटी किंवा त्यांची प्रतिकारक शक्ती, रोग प्रतिकारक शक्ती जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देते तर का नाही, नक्कीच होऊ शकतं. अच्छा. जसं की म्हणाले तुम्हाला मी की पहिलं कारण म्हणजे लॉंग स्टँडिंग, लॉंग सिटिंग. सेकंड कारण म्हणजे प्रेग्नन्सी. जेव्हा प्रेग्नन्सी, जेव्हा डिलिव्हरी फेज मध्ये किंवा प्रेग्नन्सी फेज मध्ये जेव्हा बाळाचं वजन किंवा त्या बाईचं वजन वाढत जातं, पोटाचं जे वजन, जे काही घेर आहे तो वाढत जातो, त्यामुळे काय तर प्रेशर येतं पायांवरती आणि त्याच प्रकारे तिकडे हार्मोनल इम्बॅलन्समेंटही होतं. ते एक कारण असू शकतं. जसं की त्या स्वतःच म्हणाल्या की मला प्रेग्नन्सी नंतर हा त्रास सुरू झालेला आहे, म्हणजेच त्यांनी तिकडे आपल्याला कारण सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेला असं होऊ शकतं? नाही 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 नाही. जसं मी म्हणाले की रोग प्रतिकारक शक्ती ज्या लोकांमध्ये किंवा ज्या पेशंटमध्ये ही कमी असेल त्या लोकांना, जसं की प्रत्येकामध्ये आपण बघू शकत नाही, काही ठराविक लोकांनाच हा आजार होतो, सगळ्यांमध्ये आपण बघू शकत नाही. सगळेच आता बघायला गेलं तर 100 लोक तरी वॉचमॅन किंवा टीचर किंवा सर्जन किंवा कोण ना कोणतरी असतील, पण त्या 80 लोकांपैकी फक्त 50 किंवा 10 किंवा 20 किंवा 50 लोकांनाच का आजार होतो, सगळ्यांनाच व्हायला पाहिजे. हे झालं एक कॉन्स्टिट्यूशनल लेव्हल. एक पर्सन जो इंडिव्हिज्युअली वेगळा आहे. आता ह्यांच्या केसमध्ये म्हणायचं झालं, सेकंड स्टेज मधून डिरेक्टली थर्ड स्टेज पर्यंत जाणारी ही स्थिती आता दिसते. व्हेरिकोज वेन ज्या काही आता अगदी फुगीर दिसतात, टणक दिसतात, त्या आता एक्झिमॅटस कंडिशन पर्यंत जातात, स्किन कलर चेंजेस होत आहेत. येस. आणि आता त्यांना जसं मी म्हणाले की खाज वगैरे येणं तिकडे सुरू आहे का किंवा होत आहेत का असा त्रास, त्या म्हणाल्या हो, रेअरली असं होते, कधी कधी मला खाज वगैरे येते. ही स्टेज आपण कॉम्प्लिकेटेड स्टेज कडेही जाऊन जाताना बघू शकतो. जर वेळेत जर याच्यावरती उपचार केले नाही तर ती एक्झिमॅटस कंडिशन, खाज नाही, ज्या टणक ज्या शिरा आहेत फुगलेल्या, त्यांना एक फक्त निमित्त लागतं काहीतरी टोचणं किंवा एक्स्ट्रीम लेवलती खाज करून तिकडे ब्लिडिंग होणं, ती ब्लिडिंग स्टॉप करणं अशक्य आहे. किंवा तिकडे ते अल्सर फॉर्म होतात आणि जे अल्सर फॉर्म झाले की मग तिकडे
मग ते हील होणं अशक्य आहे. निश्चितच निश्चितच. म्हणजे योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी उपचार घेणं हे महत्वाचं आहे आणि तपासणी करून घेणं हे महत्वाचं आहे. आता जर त्यांनी ह्याच स्टेजला नम्मा वैद्यशाळेला जर भेट दिली किंवा सविस्तररित्या उपचार चालू केले तर नक्कीच आपण त्यांना पुढच्या कॉम्प्लिकेशन पासून वाचवू शकतो. अगदीच अगदीच. आणि नम्मा वैद्यशाळेची आणखी एक शाखा म्हणजे एक चांगली गुड न्यूज तुम्हाला द्यायची आहे. नागपूर या ठिकाणी 1 ऑगस्ट पासून नम्मा वैद्यशाळेची नवीन शाखा सुरू होती आणि त्याचबरोबर ज्या आता शाखा अवेलेबल आहेत त्यांचे नंबर या ठिकाणी दिलेले आहेत. आता एक कॉल घेऊया डॉक्टर. तो म्हणजे सोमनाथ यांचा आहे नाशिक वरून. सोमनाथ जी काय प्रश्न आहे तुमचा? मॅडम माझं एक पायाला प्रॉब्लेम आहे. 3 वर्षांपासून. तुमचं वय किती आहे? 31 वर्ष. 31 वर्ष. तुमचं काम काय आहे? पूर्वी मी मेडिकल शॉप मध्ये जॉबला होते मॅडम. आता 3-1 वर्षापासून मी ते जॉब सोडलेला आहे. आम्ही स्वतःचा व्यवसाय करतोय. ओके. स्वतःचा व्यवसाय करताय. सध्या त्रास काय होतो त्या डिझीज कंडिशन मुळे तुम्हाला सध्या लक्षणं काय दिसत आहेत? जास्त वेळ जर उभं राहून काम केलं ना मॅडम तर खाली असं मोठा गोळा होता आणि थोडस पेन पेन होत. बाकी आखडलं. ओके. अच्छा, आणखी काही विचारायचंय? ही स्टेज एक स्टार्टिंग स्टेज आहे बघायला गेलं तर. मग यावेळी काय करायला पाहिजे? यावेळी ही हेच मी जे जसं मगाशी म्हणाले की उपचार हे वेळेत करणं किंवा जी पहिली स्टेज तेव्हा आपल्याला पेशंटला काही कळत नाही की एक्झॅक्टली त्रास होतोय की नाही. अगदी असिमटमॅटिकली असतं. जेव्हा पेशंट प्रोन टू जेव्हा डायलेटेड वेन्स दिसतात किंवा ज्या फुगलेल्या गाठी दिसतात शिरा दिसतात त्यावरच पेशंट म्हणतो की अरे मला त्रास झाला. अगदी त्यांना हेवीनेस होते किंवा त्यांना रात्री क्रॅम्प सुद्धा येऊ शकतात ही स्थिती असू शकते. आता ह्या पेशंट मध्ये कसं होतं की कंटिन्यू काम करणं उभं राहून किंवा सिटिंग वर्क करणं ह्यामुळे ह्यांचं कारण आहे मुळात. तर हे कुठेतरी कमी केलं किंवा तिकडे काहीतरी 20% मॅनेजमेंट दिलं. सपोज पेशंटला आम्ही असं सांगतो मुळात मॅनेजमेंटमध्ये की तुम्ही जरी मेडिसिन्स तुम्हाला 80% काही करून घ्यावी लागेल पण 20% तुमचं मॅनेजमेंट तुमचं एक्झरसाइज तुम्हाला करावं लागेल. जसं की तुम्ही जर कंटिन्यू 45 मिनिट बसताय किंवा 40 मिनिट तुम्ही काम करताय त्या 15-15 मिनिटाच्या इंटरवलमध्ये तुम्ही उठून चलन करा चाला जेणेकरून त्याच्या वेन्स आहेत त्या ज्या शिरा आहेत त्या ताठायला नकोत किंवा त्याच्या प्रेशर जास्त पडायला नको. हे आपण त्यांना ऍडवाइस करू शकतो. नक्कीच अशा पेशंट या कंडिशनमध्ये सुद्धा नम्मामध्ये खूप सारे उपचार आहेत. तुम्ही नक्कीच भेट द्या. निश्चितच निश्चितच. म्हणजे असं म्हणता येईल की पहिली स्टेज आहे आणि त्याच्यामध्ये उपचार घेतले तर लवकरात लवकर हा आजार बरा होऊ शकतो. डॉक्टर आणखी एक प्रश्न, तो म्हणजे आता खरं तर आपण बरेचसे कॉल्स घेतलेले आहेत मात्र हा जो आजार आहे नेमका कोणत्या वयोगटामध्ये जास्त होतो आणि स्त्री किंवा पुरुष कोणामध्ये जास्त होतो? बघायला गेलं तर असं आपण बोलू शकत नाही की एक्झॅक्टली कोणत्या वयोगटात हा आजार दिसतो. आता जर मी कंडिशन बघितली आमच्याकडे अगदी 23 वर्षाचा मुलगाही येतो 24 वर्षाची मुलगी सुद्धा येते. पण त्यांचं मॅटर करतं की त्यांना जेनेटिकली आहे अनुवंशिकता आहे की त्यांचं ओबेसिटी जास्त आहे की अजून काही त्यांचं प्रोफेशनल लेवल तसं आहे. एक पेशंट मी जस्ट बघितलेलं त्या पेशंट अगदी 24 इयर्सचा मेल पेशंट होता आणि ते वर्क करत होते ऍज अ पाणीपुरीवाला स्टॉलमध्ये. येस. तर त्यांची ही कंडिशन होती अगदी कम्प्लिटली डॅमेज होते. एक्झिमॅटस कंडिशन होती. स्किन पूर्ण रप्चर झाली होती. डाग दिसत होते तपकिरी कलरचे डाग. ड्रायनेस होतं. पूर्ण कोरडी त्वचा पडली होती. खाजल्यावरती रक्त पडत होतं अगदी रक्त. आणि त्यानंतर तिकडे जखमा आणि त्या जखमा भरत नव्हत्या. मग आपण असं बोलू शकत नाही की मेल रेशो किंवा फिमेल रेशो किंवा स्त्री किंवा पुरुषांचा जो रेशो आहे किती आहे. जास्त पुरुषांचा आहे की स्त्रियांचा आपण असं अजिबात बोलू शकत नाही. असं म्हणता येईल की म्हणजे ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी आहे ते स्त्री असो पुरुष असो आणि कोणत्याही वयातले असो त्यांना हा आजार होऊ शकतो. फक्त गरज आहे ती म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणी उपचार घेण्याची. डॉक्टर आणखी बरेचसे प्रश्न आहेत. कॉम्प्लिकेशन असतील किंवा नम्मा वैद्यशाळेचे जे उपचार आहेत त्याविषयी आपल्याला बोलायचंय मात्र थोडंसं आपण थांबूयात कारण संजीवन मंत्र मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा साम टीव्ही. ब्रेक नंतर संजीवन मंत्र मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे वेरिकोज वेन्स वर होमिओपॅथी उपचार आणि या विषयावर मार्गदर्शन करतायत नम्मा वैद्यशाळेच्या डॉक्टर स्नेहल. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याशिवाय त्या तुमच्या प्रश्नांचीही उत्तरं देत आहेत. एकदा आपला नंबर लिहून घ्या 02266-8433-33 हा आपला नंबर आहे. स्टुडिओचा नंबर आहे. याच्यावर नक्की कॉल करा आणि या ठिकाणी आजचा जो हा लाईव्ह कार्यक्रम सुरू आहे त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवा. आता आणखी एक प्रश्न डॉक्टर, खरं तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या मात्र त्याच
त्याचबरोबर तुम्ही हेही सांगितलंय की पहिली दुसरी स्टेज असेल तर त्यावेळेला उपचार करून घेणं हे महत्वाचं आहे. मात्र समजा जर याच्याकडे दुर्लक्ष झालं तर कॉम्प्लिकेशन्स कोणते होऊ शकतात? एक्झॅक्टली, कॉम्प्लिकेशन बघायला गेलं जसं मी मगाशी म्हणले की अल्सरेटिव्ह चेंजेस, अल्सर्स फॉर्म होतात, ते हील होऊ शकत नाही, ही तर मोठी कॉम्प्लिकेशन आहे. सपोज द पेशंट जर डायबिटीस असेल तर मग त्याला तर अशक्यच आहे ते होणं. तरी आपण बघू शकतो की जेव्हा वेरिकोज वेन म्हणजे अल्सर्स फॉर्म होतात तेव्हा तिकडे काय होतं, ती ओपन होऊन राहते किंवा ती जखम ओपनच राहते, तिला आपण काही करू शकत नाही. किंवा त्याच्यावरती कसं इन्फेक्शन वाढत जातं कारण जखम ओपन आहे आणि ओली आहे, तर कंटिन्यू ते इन्फेक्शन वाढत राहतं त्यामुळे ती जखम भरणं खूप अशक्य होतं. अशा पेशंटमध्ये कॉम्प्लिकेटेड स्टेज येते. सेकंड स्टेज बघायला गेलं तर तिकडे ब्लड क्लॉट होतं. जसं मी म्हणाले की आपल्या ज्या शिरा आहेत त्या आपण आता बघू शकतो जे की त्या सुपरफिशियल म्हणजे वरच्यावर दिसतात, पण तशा शिरा आपल्या डीप मध्ये पण असतात. त्या डीप मध्ये तो क्लॉट गेला, जी गाठ जी गुठळी आपण बघतो ती जर गुठळी डीप मध्ये गेली तर ती इमर्जन्सी किंवा मेडिकल इमर्जन्सी कंडिशन मध्ये जाऊ शकतो. ओके ओके, म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल की गंभीर रूप धारण करू शकतं आणि त्यामुळे वेळीच उपचार घेणं हे महत्वाचं आहे आणि योग्य उपचार घेणंही महत्वाचं आहे. डॉक्टर, आणखी एक प्रश्न, तो म्हणजे नम्मा वैद्यशाळेमध्ये वेरिकोज वेन्स वर होमिओपॅथिक उपचार दिले जातात, तर हे कोणत्या प्रकारचे आणि कशा प्रकारचे उपचार दिले जातात? हा खूप महत्वाचा क्वेश्चन. नम्मा वैद्यशाळेमध्ये जसं की मी म्हणाले की एक पर्सन हा इंडिव्हिज्युअली वेगळा आहे, तो एक प्रत्येक गोष्टीपासून डिफर करतो किंवा विभिन्नता दाखवतो त्याच्या मेंटली मानसिकतेवर किंवा शारीरिकतेवर, तो अगदी वेगळा आहे. तसंच आता जर ही डिसीज कंडिशन आपण बघली की वेरिकोज वेन हा आजार बघितला तर आपण जर त्यांना फक्त पेनसाठी, दुखापतीसाठी, ते पाय जड आहे त्याच्यासाठी किंवा ड्राय स्किन होते त्यासाठी किंवा एक्झिमा होते, रंग चेंज होतोय त्या शिरांचा किंवा त्या पायांचा किंवा त्या लेग्सचा पूर्ण रंग चेंज होतो, ह्याच्यावरच उपचार देऊन त्याचा अर्थ काय? अजिबात नाही. त्या पेशंटला ते पुन्हा पुन्हा उद्भवणारच. मग तर मुळापासून औषध देणं किंवा उपचार देणं म्हणजेच काय? आम्ही ही जी टेक्नॉलॉजी फॉलो करतील ऍडव्हान्स होमिओपॅथी कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन असं म्हणतो, तर ह्या याच्यामध्ये काय दिलं जातं की पेशंटला मुळापासून बरं होईल अशी ट्रीटमेंट दिली जाते. नुसतंच पेनवर किंवा दुखापतीवर त्याला उपचार दिला तर ते योग्य नाहीये. पेशंटला जिथे मुळापासून देणार म्हणजेच काय, वेरिकोज वेन मध्ये सर्क्युलेशन सिस्टम वरती प्रॉब्लेम किंवा जे काही रक्ताचं चलन वलन होते तिकडे बिघाड आहे. जसं मी मगाशी म्हणाले की जे वाल्व जे दरवाजे आहेत त्यांच्यामध्ये बिघाड होऊन हा सगळा प्रॉब्लेम किंवा ही सगळा इश्यू किंवा हा सगळा डिझीज कंडिशन आपण बघतो, तर तिकडे जर आपण मेन उपचार दिले त्यांना जर आपण सुरळीत केलं तर सर्क्युलेशन किंवा जे रक्ताचं चलन आहे ते का नीट होणार नाही, ते नक्कीच नीट होईल आणि मग कुठेतरी तिकडे ती बंद होईल किंवा ती कंडिशन आपण स्टॉप करू शकतो. त्यामुळे नुसतं पेनवर उपचार देणं गरजेचं नाही. आपण जर त्याच्या मेन जी मुळापासून औषध दिलं, जे काही जे वाल्व जे दरवाजे जी काही शिरेची इलास्टिसिटी जी काही जी लवचिकता आहे तिच्या जर आपण मेडिसिन देऊन तिच्यावर जर आपण नियंत्रित केलं, कॉन्सन्ट्रेट केलं, तर आपण नक्कीच त्या पेशंटला त्या कॉम्प्लिकेशन पासून किंवा त्या स्टेज पासून आपण निश्चितच निश्चितच. म्हणजे असं म्हणता येईल की व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणजे व्यक्ती परत्वे केस वेगळी असते, त्यांचा आजारही वेगळा असतो, भलेही त्यांना वेरिकोज वेन्स असेल पण त्यांची लक्षणं वेगळी असू शकतात आणि कारणं देखील वेगळी असू शकतात. मग ही कारणं कोणती आहेत नेमकी ते शोधून नम्मा वैद्यशाळेमध्ये उपचार दिले जातात. मग डॉक्टर, हे उपचार किती दिवसांसाठी किंवा किती महिन्यांसाठी असतात आणि त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का? प्युअरली होमिओपॅथिक मेडिसिन किंवा नम्मा वैद्यशाळेमध्ये जे काही आम्ही मेडिसिन यूज करतो त्या प्युअरली नेचरल आहेत. त्यांची क्वालिटी ही तशाच प्रकारची नेचरल आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही म्हणालात की किती पिरियडसाठी किंवा किती कालावधीसाठी आपण उपचार देऊ शकतो, हे कम्प्लिटली पेशंटच्या त्या स्थितीवर त्या स्टेजवरती डिपेंड करतं. ते अवलंबून आहे की तो पेशंट कुठल्या स्टेजवर आहे किंवा त्या कुठल्या स्थितीवर आहे त्याच्यावर ते अवलंबून करते की पेशंटला किती वेळ लागेल बरं होण्यासाठी. कधी कधी पेशंट अगदी कम्प्लिटली इम्युनिटी लॉस किंवा जी रोग प्रतिकारक शक्ती आहे ती कम्प्लिटली लॉस म्हणजे कम्प्लिटली डाऊन लो झालेली असते आणि अशा पद्धती देतं, तेव्हा तिथे कुठेतरी ते इम्युनिटी पॉवरला बूस्ट करणं किंवा ती जागवणं पुन्हा निर्मित करणं खूप गरजेचं आहे. अगदीच अगदीच. एक कॉल होता पण तो कट झालाय. खरं तर एक शेवटचा प्रश्न, 2-3 मिनिटं आपल्याकडे आहे, तर त्याच्यामध्ये समजा हे वेरिकोज वेन्स होऊ नये किंवा झालेले असतील तर अशा वेळेला पेशंटनी काय काळजी घेतली पाहिजे? ओके, जसं मी मगाशीही म्हणाले की 80% हे जे वेरिकोज वेन्स आहेत त्यांना बरं करणं किंवा जे काही त्रास आहे तो कमी करणं हे पूर्णपणे आपल्या मेडिसिन किंवा औषधांवरती लाभ अवलंबून आहे.
पण जर 20% बघायला तर मॅनेजमेंट ही तेवढीच गरजेचं आहे. नुसतं पण मेडिसिन देणं पेशंटने काही त्याच्यावरती हे केलं नाही म्हणजे लाईफस्टाईल चेंज किंवा फॉलो केलं नाही तर मग तिकडे काही ना काही आपल्याला प्रॉब्लेम्स इश्यू दिसायला लागतो. मग फर्स्ट अँड फॉरमोस्ट काय काही पेशंट बोलतात की अरे मला पाय सुजलाय माझा. वेरिकोज वेन मध्ये पाय सुद्धा सुजतो. स्वेलिंग पहिल्या स्टेजमध्ये पायाला स्वेलिंग सुद्धा किंवा पायाला सूज येणं हेही दिसू शकतं. तर त्या कंडिशनमध्ये पेशंट काय करतात की अरे मी काहीतरी कोमट पाण्याचा शेक लावतो किंवा तिकडे ती कोमट पाण्याने शेक देतो. अशा वेळी काय होतं डायलेटेड वेन्स असतात त्या ज्या काही गुठळ्या आलेल्या शिरा असतात त्यांच्यावर त्याचा मारा पडतो आणि तिकडे ब्लिडिंग चालू होते. मग पहिली गोष्ट आहे की जे हॉट फर्मंट जे काही गरम पाण्याचा तुम्ही वापर करता तिकडे तो टाळा. दुसरी गोष्ट शक्यतो कंटिन्यू बसून उभं राहून काम करणं टाळा. जसं मी मगाशी म्हणाले की 40 मिनिट तुमचं काम कंटिन्यू सिटिंग किंवा उभं राहून असेल तुम्ही 15-15 मिनिटाला किंवा 15-15 मिनिटाला तुम्ही चालणं गरजेचं आहे. त्याच्याने काय होणार की जे रक्त जे स्त्राव होतोय तो पूर्णपणे नीट व्हायला पाहिजे किंवा ते कंटिन्यू उभं राहून त्याचा ते ताण पडला नाही पाहिजे शरीरावरती. म्हणून ते एक फॉरमोस्ट आहे. थर्ड गोष्ट म्हणजे अशी की त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये चेंजेस केलं पाहिजे. लो सॉल्ट इनटेक म्हणजे जे काही तुम्ही मीठ घेता ते कमी प्रमाणात घेतलं पाहिजे. जेवणामध्ये किंवा खाण्यामध्ये बीट ज्यूस सकाळी आणि संध्याकाळी एक ग्लास घेतलाच पाहिजे. त्याच्याने सर्क्युलेशन मध्ये वाढ होते किंवा चांगल्या प्रकारे सुरळीतपणे काम करू शकतं. झोपताना काय करायचं की जे पाय आहे ते इलिव्हेटेड म्हणजे अगदी वर करून नी पासून वर करून 40 डिग्रीमध्ये किंवा त्याच्या पायाखाली किंवा उशी वगैरे किंवा पिलो वगैरे ठेवून इलिव्हेटेड पोझिशन मध्ये ठेवले पाहिजे. ओके ओके म्हणजे ही काळजी घेतली पाहिजे. डॉक्टर एक शेवटचा मिनिट आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये जे समजा पहिली कंडिशन आहे तुम्ही सांगितलंय की स्पायडर वेन्स होतात तर त्यावेळेला नेमकी काय काळजी घेतली पाहिजे. पहिला गोष्ट म्हणजे की जे स्पायडर वेन्स आपण बघतो किंवा पेशंटला कधी कधी कळतच नाही की हे नेमकी काय झाले. अरे काय नाहीये ते आधीपासूनच असेल असं त्यांना असं वाटतं. पण मुळात ते पहिली गोष्ट आहे की ती पहिला जाणून घेणं किंवा ते लवकर लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. निश्चितच म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की जेव्हा स्पायडर वेन्स दिसतात त्याच वेळेला तुम्ही जागृत होणं आणि तपासणी करून घेणं आणि त्याचबरोबर उपचार घेणं हे महत्वाचं आहे. आणि नमा वैद्यशाळेचे उपचार घ्यायचे असतील तर इथं नंबर दिलेले आहेत आणि त्यासोबतच नागपूर या ठिकाणी त्यांची नवीन शाखा 1 ऑगस्ट पासून सुरू होतीये त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. दरम्यान डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यासोबतच आजच्या आपल्या संजीवन मंत्रमध्ये वेळ झाली. इथे थांबण्याची पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही.